नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आठवी इतिहासाच्या पुस्तकातील 12वा प्रकरण अभ्यासतो आहे स्वातंत्र्य प्राप्ती। या पाठातील पुढचा घटक आहे आणि तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा। काय होता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा? तर तत्कालीन व्हाईसराय माउंटबॅटन यांनी एक योजना त्या ठिकाणी तयार केलेली होती आणि या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने त्या ठिकाणी एक त्या योजना त्या ठिकाणी एक कायदा त्या ठिकाणी तयार केला। त्या कायद्यालाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असे म्हणतात। या कायद्यामध्ये काही तरतुदी होत्या। पहिली तरतूद होती की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र त्या ठिकाणी तयार होती आणि या कायद्यानुसार या दोन्ही राष्ट्रांवरती ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही, अशी पहिली तरतूद। दुसरी तरतूद होती की भारतातील जी काही संस्थानं होती ही संस्थानं या कायद्या अन्वये या संस्थानावरती ब्रिटिशांचं स्वामित्व संपुष्टात येईल, त्या ठिकाणी ब्रिटिशांचा कोणताही अधिकार या संस्थानांवरती राहणार नाही। तसेच या संस्थानांना भारत अथवा पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रापैकी एका राष्ट्रात त्यांना सामील होता येईल अशा प्रकारची सुद्धा तरतूद त्यामध्ये होती। तसेच या संस्थानिकांना स्वतंत्र सुद्धा राहता येईल अशी तरतूद या कायद्यामध्ये होती। अशा प्रकारचा हा कायदा होता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा। या कायद्यान्वये 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले। 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी संविधान सभेची बैठक सुरू होती। मध्यरात्री 12 ठोके पडले आणि त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळालं। भारताचं पारतंत्र त्या ठिकाणी संपलं। ब्रिटिशांचा युनियन जॅक त्या ठिकाणी उतरवण्यात आला आणि त्याऐवजी आपल्या भारताचा तिरंगी ध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात आला। अशा प्रकारे हा जो कायदा होता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, या कायद्यानुसार त्या ठिकाणी भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला दिसून येते। धन्यवाद।